राज्यात 24 तासात 48,270 बाधित आढळलेत. त्याचवेळी 42,391 जण कोरोनामुक्त झालेत तर 52 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत रुग्णसंख्येचा घटता आलेख चौथ्या दिवशी सुद्धा कायम आहे. 24 तासात मुंबईमध्ये 5,008 रुग्ण सापडलेत तर 12 बळी गेलेत. राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनच्या 144 रुग्णांची नोंद झाली. पुण्यात सर्वाधिक 124 ओमायक्रॉन बाधित आढळलेत. उल्हासनगरमधील शासकीय बालसुधारगृहातील मुलांना कोरोना झालाय. इथली 15 मुलं बाधित आहेत. सुरुवातीला इथली 4 मुलं अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर उर्वरित 29 मुलांची आरटीपीसीआर करण्यात आली. त्यापैकी 11 मुलांना कोरोना झाल्याचं उघड झालंय. या सगळ्यांना क्वारंटीन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. तिथे उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना आटोक्यात येत नाहीये. शुक्रवारी रुग्णसंख्येनं 5,000 टप्पा पार केलाय. दिवसभरात 5,182 नवे रुग्ण आढळलेत. यात एक ओमायक्रॉन बाधित आहे. दिवसभरामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला. 24 तासात 2,566 जण कोरोनामुक्त झालेत. पुण्यातल्या डॉक्टरांचे दवाखाने सध्या हाऊसफुल झालेत. पुणेकर साथीच्या आजारानं त्रासलेत. घराघरात रुग्ण आहेत, त्यामुळे निम्म पुणे आजारी आहे असं म्हणता येईल. अशा परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. बीड जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या वाढतीये. केवळ 11वी आणि 12वी या दोन वर्गांची शाळा सुरू होणार आहे. अन्य वर्ग सुरू करण्याबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल. जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी याबाबत सूचना केल्या. शुक्रवारपर्यंत कोरोनाच्या साथीवर लक्ष ठेवल्यावर अन्य वर्गांना परवानगी देण्यात येऊ शकते. नाशिकमधल्या शाळा सोमवारी सुरू करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय मनपा आयुक्तांनी घेतलाय. शहरात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होती, पण लक्षणं कमी आहेत, त्यामुळे शाळा सुरू करायला हरकत नाही असं ते म्हणालेत. शिक्षण न मिळाल्यानं मुलांच्या डोक्यावर परिणाम होतोय असं तज्ज्ञ म्हणतात, त्यामुळे शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. कोरोनानंतर आता राज्यातल्या इतर महत्वाच्या घडामोडी राजकीय बातम्या बघूयात सुपरफास्ट. नागपुरातल्या 8 सिमेंट रस्ते 2015 पासून अजूनही कागदावरच आहेत. पालिकेनं 2015 मध्ये 30 रस्त्यांचं सिमेंटीकरणाचं काम युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला दिलं, पण कंपनीनं फक्त 14 रस्त्यांचीच कामं पूर्ण केली. 8 रस्त्यांच्या कामांना अजूनही सुरुवातच झालेली नाही, तर 6 रस्त्यांची कामं अर्धवट झाली आहेत. करारानुसार 2 वर्षात काम पूर्ण करायचं होतं. ठाण्यातल्या शेळ डायगर भागातल्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ऐरोली कटाई उन्नतमुक्त मार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मार्गावरच्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. हा रस्ता खुला झाल्यानंतर ऐरोली ते कटाई हे 12 किलोमीटरचं अंतर अवघ्या 1.8 किलोमीटरवर येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाविरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदार विनायक राऊतांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार 27 तारखेला शिवसेना चिपळूण ते लांजा दरम्यान आंदोलन करणार आहे. चिपळूण ते लांजा दरम्यान महामार्गाचं काम संथगतीनं सुरू आहे. त्याविरोधात व्यापारी आणि नागरिकही आंदोलनात सहभागी होणार आहेत. रायगडमधल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधल्या 10 कारखान्यांना कारवाईचा इशारा दिलाय. नगरसेवक अरविंद म्हात्रेंनी केलेल्या कारवाईनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी पाहणी दौरा केला. दरम्यान 3 कारखाने बंद करण्यात आले तर 1 कारखान्याला प्रस्तावित आणि 6 कारखान्यांना काळे दाखवा नोटीस बजावली. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याकडच्या थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक झालेत. दोन्ही साखर कारखाने खासदार संजय काका पाटील यांचे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांच्या विरोधात आंदोलन केले. चिंचणीतील संजय काका पाटील यांच्या बंगल्याकडे जाताना कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दिल्लीतल्या इंडिया गेटवरच्या अमर जवान ज्योतीचं राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिनीकरण करण्यात आलंय. हुतात्म्यांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आलं, त्यामुळे वेगळी अमर जवान ज्योत कशाला असा प्रश्न निर्माण झाला होता. 2 ठिकाणी देखभाल खर्च जास्त होता. सर्व शहीदांची नावं राष्ट्रीय युद्ध स्मारकात आहेत. अमर ज्योती आणि नॅशनल वॉर मेमोरियल जवळच आहेत. लडाखमधलं पहिलं मोठं स्पोर्ट्स स्टेडियम सज्ज झालंय. अत्यंत निसर्गरम्य हिमाच्छादित पर्वतांच्या कुशीत हे फुटबॉलचं मैदान तसंच सिंथेटिक रेसिंग ट्रॅक आकाराला आलंय. विमानतळाजवळ असलेलं हे ओपन स्टेडियम लेह लडाखमधल्या क्रीडा संस्कृतीला चालना देईल अशी अपेक्षा व्यक्त होती.
ओडिशातल्या संबलपूरमध्ये लोहखनिजाच्या एका प्लांटमधला तलाव गुरुवारी रात्री कोसळला, त्यामुळे थेलकोईल गावामध्ये चिखलाचं पाणी पसरलं. गावातले सगळे रस्ते चिखल्यानं लाल झालेत, तसंच परिसरातील शेतीचंही अतोनात नुकसान झालंय. लोहखनिजाच्या प्रकल्पातील एक सुरक्षा रक्षक बेपत्ता असल्याची माहिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी नदीवरच्या प्रकाश पुलावरची हृदयाचा ठोका चुकवणारे दृश्य समोर आले. ट्रॅक्टर चालकानं क्षमतेपेक्षा जास्त ऊस ट्रॉली भरला, त्यामुळे भार जास्त झाल्यानं ट्रॅक्टरची पुढची दोन चाकं हवेत उचलली गेली. गंभीर म्हणजे ट्रॉलीतील ऊस कमी न करता किंवा ट्रॅक्टर न थांबवता चालक ट्रॅक्टर चालवतच होता. आता एक वेगळी बातमी, कोलांटोडी मारणाऱ्या कबुतराची. इमारतींवर, विजेच्या तारांवर, खुल्या मैदानात अगदी नजर जाईल तिथे एखाद दोन कबुतर आपण नेहमीच बघतो. छोट्याशा चोचीतून दाढे टिपणारे कबुतर हमखास नजरेस पडतात, पण या व्हायरल व्हिडिओत दिसणारं कबुतर चक्क कोलांटोडी मारते. शुभ्र रंगाच्या कबुतराच्या कसरती सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधत आहे. तर तिकडे चंद्रपुरात शेतकरी आणि वन्य प्राण्यांमधल्या मैत्रीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. चिमूर तालुक्यातल्या पळसगाव शेतशिवारातला हा व्हिडिओ आहे. इथे अस्वल पिल्लांसोबत शेताशेजारी खेळते, तर बाजूलाच शेतकरी न घाबरता शेतात काम करतात. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेनं वेळप्रसंगी प्राण देत वन्यजीव श्रीमंती जपली आहे. मावळातल्या बैलांच्या रॅम्पवॉक स्पर्धेत कान्ही इथल्या रुस्तमने प्रथम क्रमांक पटकावलाय. मावळात बैलगाडा प्रेमींनी चक्क बैलांच्या रॅम्पवॉकची स्पर्धा ठेवली होती. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं असली तरी याचं बक्षीस वितरण समारंभ मात्र ऑफलाईन झाला. बैलांची निवड ही त्याची चाल, शिंग, देखणेपणा, रुबाबदारपणा, वशिंड या निकषांवर केली जाणार होती. वाय आय किल्ड गांधी या सिनेमावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आता संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाली. या चित्रपटावर बंदी घाला नाही तर आंदोलन पुकारू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना दिला. नथुराम गोडसेंना देवत्व बहाल करण्याचं कारस्थान सुरू असल्याची टीका संभाजी ब्रिगेडनं केली. नथुराम गोडसे नामक व्यक्तीने गोलियां चलाकर बापू की हत्या कर दी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली. अमोल कोल्हेंनी वाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका एक कलावंत म्हणून साकारली. त्यांनी कलावंत म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधी विरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही, असं म्हणत पवारांनी कोल्हेंना समर्थन दिले. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंना इशारा दिला. वाय आय किल्ड गांधी या चित्रपटाला महाराष्ट्रात विरोध करणार असं पटोलेंनी म्हटलंय. चित्रपटात अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली. कोल्हे हे लोकप्रतिनिधी असल्यानं गोडसेला हिरो बनवण्याचं काम करू नये असंही पटोले म्हणालेत. ग्लोबल टीचर रणजित सिंह डिस्ले यांना अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली. यासाठी त्यांनी रजेचा अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडे 1.5 महिन्यांपूर्वी दिला होता, मात्र या रजा अर्जात त्रुटी असल्यानं तो अद्याप मंजूर झालेला नाही. अनेक गंभीर आरोपही डिस्ले गुरुजींवर केलेत, तर लेखी आदेश मिळाल्यास भूमिका मांडणार असल्याचं डिस्ले गुरुजींनी सांगितलंय. मुंबईत काँग्रेसचा इगतपुरीमध्ये मेळावा झाला. गुलाबी थंडीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षानं विचारमंथन केलं. 50 वर गर्दी करू नये असा नियम असताना 100 ते 150 काँग्रेस पदाधिकारी मेळाव्यात होते, पण पोलिसांची परवानगी घेऊन रिसॉर्टमध्ये ही बैठक झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. लग्नातील खर्चाला फाटा देत परभणीतल्या एका राजकीय नेत्यानं मुलीचा विवाह केवळ खजूर आणि पाण्यावर पार पाडलाय. परभणी महापालिकेचे सभागृह नेते आणि माजी उपमहापौर सय्यद समी यांची मुलगी जमिला हिचा निकाह झाला. यावेळी जेवण, बँडबाजा, लाऊडस्पीकर असा सगळाच खर्च टाळण्यात आला. वाचलेल्या पैशातून सय्यद समी यांनी गरीब 19 जोडप्यांचं लग्न लावलं. सुशांत सिंग राजपूत शवविच्छेदनात वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याची तक्रार वकील आशिष राय यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर केली आहे. कुपर रुग्णालयातील डॉक्टरांचं पॅनल आणि मुंबई पोलिसांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं नाही असं तक्रारीत म्हटलंय. शवविच्छेदनात अनेक दोष आढळल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा अंतिम निकाल 5 फेब्रुवारीला येणार आहे. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात पूर्ण झालाय. या खटल्याचा निकाल 5 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. या खटल्यात 29 साक्षीदारांची जबानी तपासण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडे चक्क 1 किलो सोन्याची पावडर सापडली. कस्टम विभागाने ड्रग्ज लपवून आणणाऱ्या एका नागरिकाला अटक केली. त्याची अधिक तपासणी केली असताना त्याच्याकडे 1 किलो सोन्याची पावडर सापडली. ही व्यक्ती दुबईहून मुंबईत आली होती आणि आपल्या अंतर्वस्त्रात त्याने ही सोन्याची पावडर लपवली होती. कस्टम विभाग त्याचा अधिक तपास करत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24